मी ॲडव्होकेट जितेंद्र सावंत, मी आणि माझ्या सिनियर ॲडव्होकेट सुधीर शाह यांनी डॉक्टर अजय तावरे यांना रिप्रेझेंट करत होतो. तर त्यांच्यावर प्रामुख्याने आरोप असा होता पोलिसांचा की त्यांनी एक लोकसेवकाच्या सांगण्यावरून या गुन्ह्यामध्ये ज्या विधी संघर्ष बालकाला मदत व्हावी अशा पद्धतीने जे ब्लड सॅम्पल आहेत त्याच्यात छेडछाड केली असा त्यांच्यावर आरोप होता. त्या आरोपाखाली काल त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रात्री त्यांना उशिरा अटक दाखवली. आज त्यांना हजर करत असताना पोलिसांनी सांगितलं होतं त्यांच्या पोलीस कस्टडीच्या कारणांमध्ये प्रामुख्याने की त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे, तसेच ससून हॉस्पिटलचे काय CCTV फुटेज आहेत ते त्यांना जप्त करायचे होते आणि त्यात त्यांचा सहभाग काय आहे, किती आहे हे सगळं निष्पन्न करायचं होतं. हे पाहत असताना आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते, यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत. बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला PC देता येत नाही, पोलिसांना PC घेता येत नाही आणि ज्या सेक्शनमध्ये बेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो. परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जाणून बजून या ठिकाणी 467 कलम फोर्जरीचं कलम लावलेले आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचा आर्ग्युमेंट धरून 30 तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी ग्रांट केलेली आहे. आमच्या क्लायंटचं असं म्हणणं आहे की ते 20 दिवसापासून सुट्टीवर होते, त्यामुळे त्यांचं ह्या प्रकरणाशी किंवा त्यावेळी ह्या गुन्हा घडला त्यावेळी हे त्या न्यायालयाच्या परिसरात हजर नव्हते असं आमचं सुरुवातीपासून तसं पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे. आता हा सगळा तपासाचा भाग आहे, हा पुढे तपास होत राहील. नाही ते पण तपासाचा भाग आहे, नाही त्याचंही काही सांगितलेलं नाही असा पोलिसांचा आरोप आहे. नाही नाही असा काही उल्लेख नाहीये. पोलिसांनी काय आरोप केलेला आहे लोकसेवकाबद्दल? नाही नाही तसं एक पोलिसांनी इन जनरल स्टेटमेंट केलंय की यांनी सांगितल्यावरून असं हे याच्यात बदल करण्यास भाग पाडले म्हणून यांना अटक केलेली. ओके.